धारा विद्युत या पाठामध्ये आतापर्यंत आपण धारा विद्युत म्हणजे काय हे अभ्यासलं आणि एखाद्या वाहकातून इलेक्ट्रॉन विद्युत प्रभारांना घेऊन जातात आणि म्हणून आपल्याला जो परिणाम दिसून येतो त्या परिणामाला आपण विद्युत म्हणतो. म्हणजे इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे विद्युत धारा किंवा इलेक्ट्रॉन प्रभारांचं वहन करतात म्हणून एखाद्या वाहकातून विद्युत धारा वाहते आणि विद्युत धारेचे अखंड होण्यासाठी वाहकाच्या दोन टोकांमध्ये विभवांतर असावं लागतं. विभवांतर म्हणजे विद्युत प्रभाराच्या पातळीमधला फरक आणि हा विद्युत प्रभाराच्या पातळीतील फरक जर कायम असेल तर वाहकामधून विद्युत धारा कायम प्रवाहित होते. त्याचबरोबर एखाद्या वाहकामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असल्यानंतर हे इलेक्ट्रॉन प्रभारांना वाहून नेतात आणि हे इलेक्ट्रॉन प्रभारांना वाहून नेत असताना मार्गामधल्या पोकळांवर आदळतात त्यामुळं त्या इलेक्ट्रॉनच्या गतिमानतेला विरोध होतो त्याला वाहकाचा रोध म्हणतो आपण. हे आपण हे अगोदर अभ्यासलं. त्याचबरोबर रोधकता म्हणजे काय हे पण अभ्यासलं. रोधकता कशाला म्हणतात एकक लांबी आणि एकक काटछेदी क्षेत्रफळ असणाऱ्या वाहकाच्या रोधालाच रोधकता म्हणतात आणि एखाद्या वाहकाचा रोध आणि रोधकता यांच्यावर वाहकामधून वाहणाऱ्या विद्युत धारेचं प्रमाण अवलंबून असतं. जितका रोध किंवा रोधकता कमी तितकी विद्युत धारा सुलभपणे एखाद्या पदार्थामधून वाहू शकते आणि मग यावरून आपण त्या पदार्थाला वाहक सुवाहक किंवा दुर्वाहक आहे असं ठरवतो. त्यानंतर आपण एखाद्या परिपथाची आकृती कशी काढतात किंवा परिपथ म्हणजे काय विद्युत घटामध्ये वेगवेगळी विद्युत उपकरणं आणि वेगवेगळ्या विद्युत उपकरणांचा वेगवेगळा रोध हे संबंधन तारेच्या सहाय्याने जोडल्यानंतर जी आकृती तयार होते किंवा जी जोडणीची व्यवस्था तयार होते त्या रेखाकृतीला आपण विद्युत परिपथ म्हणतो. हे अभ्यासलं. या अगोदर आपण होल्टमापी किंवा अमीटर अशा प्रकारचे विद्युत उपकरणांना एका रेखाकृतीच्या सहाय्याने जोडलं होतं त्या ठिकाणी नावं दिली होती होल्टमापी आणि अमीटर असं अक्षरामध्ये लिहिलं होतं. परंतु प्रत्येक वेळी वेगवेगळ्या विद्युत उपकरणांना असं पूर्ण नावांशी लिहिणं थोडस जिगरीचं होतं किंवा त्याला जास्त जागा लागते आणि विद्युत परिपथ एका दृष्टिक्षेपामध्ये आपल्याला विद्युत उपकरणाची जोडणी कशी केलेली आहे हे समजण्यासाठी विद्युत परिपथाची रचना केलेली असते किंवा म्हणून विद्युत परिपथ काढतात. आता महावितरण केंद्रापासून किंवा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पात विद्युत निर्मिती केंद्रापासून ते आपल्या घरापर्यंत येणारा विद्युत पुरवठा कशा कशा पद्धतीने आलेला आहे मध्ये कोणती कोणती उपकरणं जोडलेली आहेत हे एका पानभर आकृतीमध्ये आपल्याला परिपथाच्या सहाय्याने काढून दाखवता येतं. यासाठी परिपथ काढला जातो आणि या परिपथामध्ये वेगवेगळी विद्युत उपकरणं जोडतात. वेगवेगळी विद्युत उपकरणं जोडत असताना त्यांची नावं न लिहितात त्यांचे चिन्ह लिहिलेले असतात. आता आपल्याला या चिन्हांची ओळख करून घ्यायची आहे. ते चिन्ह कसे सर्वसाधारणपणे एखाद्या विद्युत परिपथाला विद्युतचा पुरवठा करण्यासाठी घट जोडला जातो विद्युत घट आणि मग हा विद्युत घट असं नाव लिहिण्यापेक्षा विद्युत घटाचं चिन्ह या पद्धतीने लिहिलं जातं. ही समजा तार आणि हे तारेला घटाचं एक टोक आणि हे दुसरं टोक जी रेषा मोठी काढलेली आहे ती मोठी रेषा म्हणजे धन टोक असतं आणि छोटी रेषा म्हणजे ऋण टोक असतं. याला काय म्हणतात घट म्हणतात. आणि याच घटामध्ये जर घटांची एकापेक्षा अधिक जोडणी असेल तर एकापेक्षा अधिक जोडणी असेल तर बॅटरी तयार होते. म्हणजे ही झाली बॅटरी हे धन टोक ऋण टोक हे धन हे ऋण म्हणजे मोठी रेषा म्हणजे धन टोक आणि छोटी रेषा म्हणजे ऋण टोक याला बॅटरी म्हणतात किंवा याला मराठीमध्ये विजेरी म्हणतात. मग विजेरी आणि घट याच्यामधला फरक लक्षात आला. घट हा एकच असतो आणि विजेरी म्हटलं की अनेक घट एका सरीमध्ये जोडल्यानंतर तयार होणाऱ्या जोडणीच्या व्यवस्थेला विजेरी म्हणतात. त्याचबरोबर संबंधन तार असते हे असे असेल तर संबंधन तार याला संबंधन तार म्हणतात. त्यात आता कधी कधी एका तारेवरून दुसरी तार देखील जात असते. एका तारेवरून दुसरी तार जर जात असेल तर ती या पद्धतीने दाखवतात ही अशी दाखवतात. आणि हे जे चिन्ह आहे परिपथामध्ये असं जर चिन्ह दाखवलेलं असलं तर त्याला ओलांडून जाणारी वाहक तार म्हणतात. हे एकमेकावरून आली
म्हणजे ही तार खाली आणि ही तार वर आहे, एकमेकाला स्पर्शून गेल्यात का त्या तारा? स्पर्शून नाही गेल्या, एकमेकाच्या वरून गेल्यात. त्याला ओलांडून जाणारी वाहक तार म्हणतात. हा या चिन्हाने जर दाखवलेला असला तर याला रोध म्हणतात आणि हा रोध आरक्षण दाखवतात. जर असं दाखवलेलं असलं तर याला अजून असा बाण दाखवलेला असला तर याला जलरोध म्हणतात, म्हणजे बदलणारा रोध म्हणतात. अशा वेगवेगळ्या आकृत्या विद्युत परिपथामध्ये काढल्या जातात. त्यानंतर हे असं दाखवलं असलं तर याला अमीटर म्हणतात. अमीटरचा उपयोग विद्युत धारेचा मोजमाप करण्यासाठी केला जातो. हे असेल तर याला होल्ट मापी म्हणतात. होल्ट मापी वाहकाच्या दोन टोकामधलं विभवांतर किंवा घटाने प्रयुक्त केलेलं विभवांतर मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्यानंतर हे चिन्ह असेल तर याला उघडी कळ म्हणतात. ही उघडी कळ कशासाठी? विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी असते उघडी कळ. आणि हे जर असं असेल तर याला बंद कळ म्हणतात. बंद कळ कशासाठी? विद्युत पुरवठा चालू करण्यासाठी कळ बंद करावी लागते. आणि ही बंद कळ जर परिपथामध्ये हे असं दाखवलेलं असेल, असं जर चिन्ह असेल तर याला टॅप कळ म्हणतात. कसली टॅप कळ? उघडी टॅप कळ म्हणतात. हेच जर हे असं दाखवलेलं असेल तर हे असे एकमेकाला चिकटलेले आहे तर ही बंद टॅप कळ झाली. म्हणजे विद्युत परिपथामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या चिन्हांचा उपयोग करून विद्युत परिपथाची आकृती काढली जाते. तुम्हाला या वेगवेगळ्या आकृत्या आणि यांची प्रत्यक्ष चित्र कशी आहेत यांच्याबद्दलचा एक तक्ता दिलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये. तो तक्ता पहा. त्या प्रत्येक विद्युत उपकरणाचं चित्र दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर चिन्ह कसं काढतात परिपथामध्ये ते दर्शवलेले आणि त्यांचा उपयोग याच्याबद्दल आता आपण अभ्यासणार आहोत. तुमच्या समोर हा तक्ता आहे. या तक्त्यामध्ये पहा घटक दाखवलेले आहे. अगोदर विद्युत घट पहिला. विद्युत घट म्हणजे आपला बॅटरीमध्ये वापरतो तो सेल एक किंवा घड्याळाला वापरतो ते, त्याला आपण घट म्हणतो मराठीमध्ये. त्याचं चिन्ह दाखवलेलं आहे. एक धनटोक आणि ऋणटोक याचा उपयोग कशाला करतात? वाहकाच्या दोन टोकामध्ये विभवांतर प्रयुक्त करण्यासाठी. त्यानंतर दुसरा घटक आहे विजेरी. म्हणजे काय? अनेक घट एकानंतर एक जोडून तयार होणाऱ्या जोडणीच्या व्यवस्थेला विजेरी म्हणतात. आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी विजेरीचं चिन्ह दाखवलेलं आहे. विजेरी कशासाठी? विद्युत परिपथामध्ये जास्त विभवांतर जर आपल्याला प्रयुक्त करायचं असेल तर विजेरी वापरली जाते. त्यानंतर उघडा टॅपकळ कशासाठी वापरतात? एखाद्या परिपथामधला विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी टॅपकळ उघडी असावी लागते. किंवा प्लग कळ आणि टॅपकळ दोघांमध्ये थोडा बदल आहे. दोन्ही चिन्ह मी तुम्हाला सांगितली होती पुस्तकामध्ये, एक दाखवलेले. त्यानंतर जर कळ बंद असेल तर कशासाठी वापरतात? बंद कळ दोन टोकामधले विद्युत पुरवठा चालू करण्यासाठी, विद्युत प्रवाह सुरू करण्यासाठी ही कळ वापरतात. त्यानंतर तार दाखवायचे असेल तर नुसती सरळ रेषेने दाखवतात वाहक तार. विद्युत परिपथामध्ये वेगवेगळे विद्युत उपकरण जोडण्यासाठी वाहक तारेचा उपयोग केला जातो. ओलांडून जाणारी तार दाखवायची असेल तर त्याचं चित्र असे आणि चिन्ह या पद्धतीने आकृतीत दाखवल्यासारखं एकमेकांना तारा ओलांडून जातात हे दाखवण्यासाठी विद्युत परिपथामध्ये हे चिन्ह वापरलं जातं. त्यानंतर विद्युत दिवा दाखवलेला आहे. बल्ब असं दाखवतात म्हणजे विद्युत धारेचं वहन होतंय की नाही एखाद्या परिपथामधून हे तपासण्यासाठी आपल्याला विद्युत दिव्याचा उपयोग करता येतो. आणि मग हा विद्युत दिवा जर बंद असेल तर बंद दिवा कसा दाखवतात आणि प्रकाशित दिवा कसा दाखवतात हे दाखवलेले आहे. त्याचं चिन्ह कसं असतं? रोध दाखवलेला आहे. झिगझॅग रेषेने दाखवलेला परिपथामधून जाणारी विद्युत धारा ही नियंत्रित करण्यासाठी रोधाचा उपयोग करतात. तुम्हाला उपयोग विचारतात रोधाचा उपयोग काय? एखाद्या परिपथामधून वाहणारी विद्युत धारा नियंत्रित करण्यासाठी रोधाचा उपयोग केला जातो. म्हणजे गरजेपेक्षा अधिक जाऊ नये वाहकामधून विद्युत धारा. गरजेपेक्षा अधिक विद्युत धारा आल्यानंतर देखील त्याचे विपरीत परिणाम होतात. विद्युत उपकरण जळणे वगैरे यासारखे परिणाम दिसून येतात. रोध बदलणार असेल तर या चिन्हाने दाखवतात. म्हणजे रोध हवा तसा बदलून परिपथातील विद्युत धारा आपल्याला पाहिजे तशी बदलता येते. त्यानंतर अमीटर
एखाद्या वाहकामधील विद्युतधारा मोजण्यासाठी ॲमीटर हे उपकरण वापरतात आणि ॲमीटरचं चित्र इथं दाखवल्याप्रमाणे आणि चिन्ह मात्र हे कॅपिटल ए आणि व्होल्टमीटर कॅपिटल व्ही आणि वाहक तारेमध्ये प्रयुक्त झालेलं विभवांतर मोजण्यासाठी व्होल्टमीटर जोडतात. ॲमीटर जोडत असताना कधी विद्युत परिपथामध्ये ॲमीटर एका सरीमध्ये जोडावं लागतं आणि व्होल्ट मापी मात्र समांतर जोडली जाते. या सगळ्यावरून आपल्या एक बाब लक्षात आली असेल की विद्युत परिपथामध्ये वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या चिन्हांचा उपयोग केला जातो आणि या सगळ्या चिन्हांचा वापर करून आपल्याला विद्युत परिपथ तयार करता येतो. बल्ब दाखवत असताना माझ्याकडनं बल्ब कसं दाखवतात आपण साधारणपणे परिपथामध्ये, आता तुमच्या पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं, परंतु साधारणपणे परिपथामध्ये आपण बल्ब दाखवत असताना या पद्धतीनं बल्बचा निर्देश करतो. हे हा जर चालू असेल बल्ब तर मग मात्र चालू असताना बल्ब दाखवण्यासाठी परिपथामध्ये आपण प्रकाशमान आहे असं दाखवतो आणि जर बल्ब बंद असेल तर बंद असताना बल्ब आपण नुसतं इथं प्रकाश दाखवतच नाही, हे म्हणतं कुंडल आहे. तुम्हाला थोडंफार बदलून पुस्तकामध्ये दाखवलंय त्या पद्धतीने जरी काढला किंवा असा जरी काढला तरी आपल्याला हीच परिपथामध्ये चिन्ह वापरावी लागतात आणि अशा प्रकारचा परिपथ काढून आपल्याला एखादा विद्युत पुरवठा कसा होतो त्या विद्युत पुरवठा ज्या मार्गाने होतो त्याचा मार्ग निश्चित करण्यासाठी विद्युत परिपथाची रचना करावी लागते. वेगवेगळी चिन्ह परीक्षेमध्ये विचारतात ही चिन्ह आणि यांचे उपयोग लिहा विचारतात. आपल्याला एखादा परिपथ काढण्यासाठी या सगळ्या चिन्हांचा उपयोग करावा लागतो. आता आपल्याला पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे, वाहक आणि विसंवाहक म्हणजे काय. वाहक म्हणजे सुवाहक आणि विसंवाहक म्हणजे दुर्वाहक. आता एखादा पदार्थ वाहक असतो किंवा एखादा पदार्थ विसंवाहक किंवा दुर्वाहक असतो असं का? वाहकाला इंग्रजीमध्ये गुड कंडक्टर म्हणतात आणि दुर्वाहकाला बॅड कंडक्टर म्हणतात. मग हे गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर कशावर अवलंबून असतं? इट इज टोटली डिपेंडिंग अपॉन दी रेजिस्टिव्हिटी अँड रेजिस्टन्स, रोधकता आणि रोध यांच्यावर अवलंबून असतं. याबद्दल आपण या संकल्पना अभ्यासल्या. एखाद्या वाहकाचा रोध जर अधिक असेल, अधिक रोध आहे म्हणजे काय, ते इलेक्ट्रॉनना प्रभारांना एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे घेऊन जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला आणि जर अडथळा जास्त झाला तर रोध वाढतो आणि रोध जर वाढला तर विद्युतधारा कमी होते आणि विद्युतधारा कमी झाली म्हणजे तो पदार्थ चांगला सुवाहक आहे का? नाही, थोडा सुवाहक आहे, कमी सुवाहक आहे. आणि जर अडथळाच जास्त झाला तर मग विद्युतधाराच वाहणार नाही आणि विद्युतधाराच वाहिली नाही तर त्या पदार्थाचा रोध जास्त असेल आणि रोध जास्त आहे म्हणजे तो पदार्थ दुर्वाहक आहे. म्हणजे वाहक कशाला म्हणायचं? ज्या पदार्थाची रोधकता खूप कमी आहे म्हणजे त्या पदार्थातून विद्युतधारा वाहू शकते अशा पदार्थाला वाहक किंवा सुवाहक म्हणतात, गुड कंडक्टर म्हणतात. आणि ज्या पदार्थाचा रोध जास्त आहे, खूप जास्त आहे किंवा रोधकता खूप अधिक आहे अशा पदार्थाला दुर्वाहक म्हणतात किंवा विसंवाहक म्हणतात. विसंवाहक आणि दुर्वाहक हे दोन्ही सारखंच, लाकूड दुर्वाहक आहे किंवा विसंवाहक आहे, काच देखील विसंवाहक किंवा दुर्वाहक आहे. का? याची कारण बघा विचार करून आपल्याला सापडतात का? परंतु तांब्यामधून, अल्युमिनियम मधून, लोखंडामधून मात्र विद्युतधारा वाहू शकते. हे पदार्थ विद्युतचे सुवाहक आहेत किंवा वाहक आहेत. परंतु आपल्या शरीरामधून सुद्धा विद्युतधारा वाहू शकते. तुम्ही हंगामा चित्रपट पाहिला असेल, नसेल तर पहा, काय हरकत नाही. चित्रपटामध्ये देखील आपल्याला बऱ्याच गोष्टी काहीतरी शिकण्यासारखं असतं. त्याच्यामध्ये आपल्याला पाहत असताना काय पाहायचं? विद्युत वाहक या गुणधर्माचा प्रत्यय तिथे कुठे येतो का? आणि बघा ते कसे एकमेकाला माणसं चिकटलेली आहेत. मग याचा अर्थ काय? माणसाच्या शरीरामधून विद्युतधारा वाहते. मग ही विद्युतधारा का बरं वाहत असली पाहिजे? याही प्रश्नाचं उत्तर जरा शोधण्याचा प्रयत्न करा, विचार करा. उत्तर शोधण्यासाठी जर आपण विचार केला तर आपल्याला या प्रश्नाची उत्तरं निश्चित मिळतील. लक्षात आलं मग विद्युत वाहक म्हणजे काय आणि विद्युत दुर्वाहक म्हणजे काय?